अगर आप एंड्रॉइड मोबाइल का उपयोग करते हो तो यह खबर आपके लिए है। आपने देखा होगा कि अक्सर आपको अलग अलग नंबर से व्हाट्सएप पे लिंक आती होगी। यह लिंक इतनी खतरनाक है कि इस पर क्लिक करने के बाद आपका बैंक खाता खाली हो जाता है और आप कुछ नहीं कर सकते। अम्बाजरी पुलिस स्टेशन की हद में एक ऐसा मामला सामने आया है जिसमें फिरियादी 29 वर्षीय पवन कुमासी ने मोबाइल पर आई लिंक पर क्लिक करने के बाद खाते से करीब 4 लाख निकल गए। हुआ यूं कि पवन के मोबाइल पर अज्ञात नंबर से एक लिंक आई। लिंक खोलने पर पवन को पैसे इन्वेस्ट करने पर ज्यादा पैसे मिलने का लालच दिया गया। पवन लालच में आया और पवन ने पहले तो 1000 रुपए इन्वेस्ट किए, जिसके ऊपर उसे 1300 रुपए मिले, जिसके बाद उसने लगातार बारी बारी से 3,63,000 इन्वेस्ट कर दिए, मगर कोई भी पैसा रिटर्न नहीं आया, जिसके बाद पवन को समझ आया कि उसे ठगा गया है, जिसके बाद उसने अम्बाजरी पुलिस स्टेशन पहुंचकर शिकायत दर्ज कराई। अम्बाजरी ठाण्याच्या हद्दीमध्ये बिझनेस आरके बिझनेस सेंटर कॉम्प्लेक्स आहे, टाटा क्यूब कनेक्ट या ठिकाणी, धरमपेठ या ठिकाणी एक काम करणारा व्यक्ती आहे पवन नीलकंठ गोमासे व 29 वर्ष, राहणार बुद्धनगर पोलीस ठाणे पाचपावली, हा या ठिकाणी काम करतो। तो त्या ठिकाणी कलेक्शन सेंटरला काम करतो। तर काम करत असताना एके दिवशी मार्च महिन्यामध्ये त्याच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज आला आणि त्यानंतर त्याच्यावरती एक यूट्यूबचा एक लिंक लोड झाली आणि त्याला सांगितलं की हा टास्क तुम्ही पूर्ण केला तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे काही कमिशन मिळेल, म्हणून त्यांना एक छोटासा टास्क दिल्यानंतर त्यांनी तो टास्क पूर्ण केला आणि त्याच्या आगेच त्यांनी 1000 रुपये पाठवण्यासाठी सांगितले। 1000 रुपये पाठवल्यानंतर त्याला त्याच्यावरती 300 रुपये कमिशन मिळालं, म्हणजे 1300 रुपये त्याला रिटर्न मिळाले। अशा प्रकारचं त्याला लालूच दाखवलं आणि त्यानंतर पुढे वारंवार प्रकारे वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यासाठी त्याला यूट्यूब व्हॉट्सअपवर पाठवण्यात आले, परंतु टास्क कम्प्लीट झाला नाही असे सांगून त्याला वेगवेगळ्या कारणानुसार त्याला ते परत अजून पैसे गुंतवण्यासाठी त्याला सांगण्यात आलं आणि त्याच्या आमिषाला बळी पडून यातील फिर्यादी हे वारंवार पैसे पाठवत राहिले, परंतु त्याला कोणत्याही प्रकारचे पैसे रिटर्न मिळाले नाही। अशा प्रकारचे त्यांनी ICICI बँक, येस बँक, त्यानंतर इतर ज्या बँका आहे अशा मार्फतीने त्यांनी आतापर्यंत 1,63,63,000 रुपये त्याला पाठवले आणि शेवटी त्यांनी व्याजासकट तुम्हाला 4,50,000 रुपये 607 रुपये देतो असे सांगितले आणि त्यासाठी काही त्याच्यासाठी जे लागणारा टॅक्स आहे तो टॅक्स 1,35,270 रुपये तुम्ही भरा तर तुम्हाला 4,50,000 रुपये रिटर्न मिळतील असं सांगितले, परंतु त्याला फिर्यादीला डाऊट वाटला, त्यांनी पोलीस ठाणे अंबाजरी येथे तक्रार दाखल केली। तक्रारीची चौकशी आमचे तपास अधिकारी यांनी केल्यानंतर त्याच्याविरुद्ध आम्ही नोटीस पुटअप करून कलम 420(66)(ड) IT Act अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। इन सब मामलों में समय समय पर जनजागृति की जाती है, मगर फिर भी लोग लालच में आकर फंसी जाते हैं। इस मामले में भी यही हुआ है। लोगों ने स्मार्टफोन जैसी तकनीक यूज करना चाहिए, मगर संभल कर, ताकि उन्हें इस तरह की परिस्थिति का सामना न करना पड़े। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शंकलवार की रिपोर्ट।